बातम्या आपण बघतोय. काँग्रेसचे दोन आमदार अजित पवारांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत. अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय. जिशान सिद्दीकींनंतर हिरामण खोसकर हे देखील अजितदादांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. काँग्रेसचे दोन आमदार आपण बघतोय अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. जिशान सिद्दीकी आणि त्यांच्यानंतर आता हिरामण खोसकर हे देखील अजितदादांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. हिरामण खोसकर यांच्यावर देखील काँग्रेसकडून आरोप करण्यात आलेले होते. क्रॉस वोटिंगचे आरोप हिरामण खोसकर यांच्यावर झालेले होते. हिरामण खोसकर हे देखील अजित पवार गटामध्ये जाणार. त्याआधी शिंदे गटात देखील ते प्रवेश करणार असल्याचे चर्चा होत होत्या आणि आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे. जिशान सिद्दीकीनंतर हिरामण खोसकर हे देखील आता अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. अजित पवारांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांनी जाऊन भेटी घेतलेल्या आहेत. जिशान सिद्दीकी हे काल जनसन्मान यात्रेमध्ये देखील सहभागी झालेले होते. अजित पवारांचं त्यांनी स्वागत केलेलं होतं आणि आज अजित पवार यांची भेट घेण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत ते आलेले होते. हे थेट दृश्य आपण बघतोय. जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर हिरामण खोसकर यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. त्यांची निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतलेली आपण बघतोय. हिरामण खोसकर यांनी आधी शिंद्यांची देखील भेट घेतलेली होती आणि आज अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत. क्रॉस वोटिंगचे देखील आरोप हिरामण खोसकर यांच्यावर झालेले होते आणि आज त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. दरम्यान अक्षय मणकडी माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत. अक्षय. सुमित, नक्कीच आज दोन काँग्रेसच्या आमदारांनी सकाळीच अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी, देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिशान सिद्दीकी आणि हिरामण खोसकर हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे, परंतु काही कामानिमित्त आम्ही अजित पवारांची ही भेट घेत आहोत असं त्या दोन्ही आमदारांचं म्हणणं आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका जो आहे तो या दोन्ही आमदारांवरती ठेवण्यात आलेला होता आणि या दोन्ही आमदारांवरती संशयाची बोट जो आहे तो ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे हे दोन्ही आमदार जे सध्या आहेत ते सत्ता पक्षांच्या अर्थात महायुतीच्या बाजूने झुकलेले गेलेले आहेत का हे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही काँग्रेसच्या आमदारांचा लवकरच काही महायुतीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर काँग्रेसचे दोन आमदार आज अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर गेलेले होते. जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी त्याचबरोबर हिरामण खोसकर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे.